नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये एक हजार सातशे त्रेसष्ट जागांसाठी जाहिरात आलेली आहे वर्तमानपत्रामध्ये कोणत्या पदांसाठी जाहिरात आहे वयोमर्यादा कोणती आहे शैक्षणिक अहर्ता कोणती लागते शारीरिक पात्रता कोणती लागते अर्ज कसा करायचा आहे सर्व बाबी मित्रांनो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही जर शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका निश्चित या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला जाईल चला तर मग या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊया बघा मित्रांनो थेट भरती करता ही जाहिरात आहे पे स्केल बघा तुमचं एकवीस एक हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या दरम्यान असणार आहे मित्रांनो कोणतं बघा या ठिकाणी सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या पदांकरता ही जाहिरात आहे पुरुष आणि महिला यांसाठी थेट भरती करता मित्रांनो जागा आहेत नेमकी कोणती पद आहेत बघा सिटी कॉबलर म्हटलेला आहे सिटी टेलर सिटी कार्पेंटर मित्रांनो सर्वाधिक जागा है। सिटी आचारी पाचशे एकसष्ट जागा आहेत सिटी डब्ल्यू सी आपल्या समोर मित्रांनो या ठिकाणी प्रवर्गवाईज आकडेवारी दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ही आकडेवारी या ठिकाणी पाहू शकता सिटी नावी साठी बघा मित्रांनो एकशे सेहेचाळीस जागा आहेत सिटी डब्ल्यू एम दोनशे त्रेपन्न जागा आहेत सिटी स्वीपर तीनशे एकोणनव्वद जागा आहेत सिटी वेटर नऊ जागा आहेत सिटी पेंटर एक जागा आहे आणि सिटी ड्राफ्ट्समन एक जागा आहे मित्रांनो असे एकूण एक हजार सातशे एकसष्ट जागा आहेत आणि महिलांसाठी एकूण बघा अनरिझल्व म्हणजे सर्वसाधारणसाठी दोन जागा आहेत या ठिकाणी बघा आर म्हणजे अनरिझल्व आणि इमाव अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि एकूण अशा प्रवर्गा वाइज या ठिकाणी जागा आहेत आता बघा टिप काय त्यांनी दिलेली आहे महत्वाची टीप म्हणजे महत या जागा वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात वरील ट्रेडच्या जागांना पुढे प्रत्येक राज्यामध्ये मित्रांनो किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसंख्येनुसार ह्या वितरित केल्या जाणार आहेत राज्यनिहाय आणि प्रवर्गनिहाय यानुसार वरील जागांच्या वितरणाला पाहण्यासाठी तुम्ही या जागा नेमक्या कोणत्या राज्यामध्ये किती आहेत या पाहण्यासाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी एस एफ डॉट एन आय सी डॉट इन ला लॉग इन करू शकता वयोमर्यादा कोणती आहे बघा एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी तुमचं वय अठरा ते तेवीसच्या दरम्यान असावं आणि अजा अज इमाव या उमेदवारांसाठी ही उमेदवारांसाठी ही अट शिथिलक्षम असणार आहे शिक्षण महत्त्वाचं बघा शैक्षणिक अर्हता कोणती लागते तुमची मॅट्रिक्युलेशन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ मंडळाकडून समकक्ष असावं म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असावेत प्रातिनिधिक ट्रेड्समन दोन वर्षाचा तुमचा अनुभव किंवा टेड्समन किमान एक वर्षाचा अनुभव असेल व्यावसायिक संस्थेची तुमच्याकडे बघा मित्रांनो एखाद्या व्यावसायिक संस्थेचा सर्टिफिकेट असेल संबंधित पदासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील एक वर्षाचं प्रमाणपत्र जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल किंवा टेड्समन किंवा समान ट्रेडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून दोन वर्षाची पदविका जर तुमची उत्तीर्ण जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच प्राधान्य दिलं जाईल अधिक कौशल्य असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे शारीरिक मानकं कोणती आहेत नेमकी शारीरिक पात्रता कोणती लागते बघा नागाज आणि मिझोज यासह सर्व राज्य आणि केंद्रशासित राज्यांचे आदिवासी आणि अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी मित्रांनो एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर उंची हवी आहे आणि छाती ही शहत्तर ते एक्क्याऐंशी दरम्यान हवी आहे बघा मित्रांनो नंतर जम्मू काश्मीर मित्रांनो लेह लडाख सिक्कीम नागालँड अरुणाचल प्रदेश मणिपुरा त्रिपु त्रिपुरा मिझोरम मेघालय आसाम हिमाचल प्रदेश काश्मीर राज्याशी संबंधित उमेदवार गडवाली कुमावणी गुरखा दोगरा मराठा या प्रवर्गाशी संबंधित पुरुष यांची बघा उंची एकशे पासष्ट अठ्यात्तर ते त्र्याऐंशी दरम्यान छाती हवी आहे आणि इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांसाठी एकशे पॉईंट पाच उंची हवी आहे आणि अठ्यात्तर ते त्र्याऐंशी दरम्यान तुमची छाती हवी आहे प्रवर्ग बघा या ठिकाणी महिलांसाठी त्यांनी उंचीचे मानक आहेत एकशे पन्नास आणि एकशे पंचावन्न अनुसूचित जमातील महिलांसाठी एकशे पन्नास आणि त्या त्यानंतर गडवाली कुमावणी गुरखा दोगरा मराठा या प्रवाहा संबंधित महिलांसाठी एकशे पंचावन्न उंची हवी आहे आणि इतर साठी एक सत्तावन्न सेंटीमीटर उंची हवी आहे अर्ज कसा करायचा बघा मित्रांनो अर्ज या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे अर्ज ऑनलाईन नाही तर अर्ज तुम्ही ऑनलाईन प्रिंट काढून घ्यायची आहे विहित अर्जाचा नमुना प्रवेशपत्र बीएसएफ च्या वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट बीएसएफ डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही हा अर्ज डाउनलोड करायचा आहे फुलस्केप आकाराच्या का एकच बा बाजू कागदावर प्रिंट आउट काढून अर्जाचा नमुना म्हणजे एकाच बाजूने बघा तो अर्जाचा नमुना असणार आहे नमुना आणि प्रवेशपत्र उमेदवारांद्वारे भरावे आणि त्याला इतर आवश्यक कागदपत्र परीक्षे शुल्क अलीकडील पासपोर्ट आकाराचा तुमचा छायांकित असलेला फोटो ज्या राज्यात जा ते येतात त्यांची समज असलेली भरती एजन्सी बीएसएफ बघा एचक्यू आर एस यांना पाठवायचा आहे त्या संदर्भात मित्रांनो त्या ठिकाणी पत्ता वगैरे असेल अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये म्हणजे मित्रांनो या ठिकाणी इथून पुढे तीस दिवस तुम्ही धरायची आहे म्हणजे तुम्ही मार्चच्या स्टार्टिंगपर्यंत हा अर्ज या ठिकाणी सादर करू शकता आणि जर बघा विस्तृत म्हणजे पंचायत दिवस यांना संधी दिलेली आहे पुन्हा बघा पूर्वोत्तम सिक्कीम जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश राज्यांच्या बघा पांगी डिव्हिजन यांना या राज्यातील उमेदवारांना पंचायत दिवस मुदत आहे उमेदवारांना त्यांच्या फायद्यासाठी सल्ला देण्यात येतो दे की बघा त्यांनी काय सल्ला दिलेला आहे जाहिरातीमध्ये त्यांनी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक बी एस एफ वेबसाईट म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी एस एफ डॉट एन आय सी डॉट इन यावर उपलब्ध जाहिराती सूचनेतील असलेल्या तपशिलात्मक सूचनेद्वारे तुम्ही जायचं आहे तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवर मित्रांनो जा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल आणि त्या ठिकाणी असलेल्या संबंधित ज्या इंस्ट्रक्शन आहेत त्या व्यवस्थित लक्षपूर्वक वाचा काळजीपूर्वक वाचा आणि त्याद्वारे तुम्ही यासाठी अर्ज करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ही जाहिरात यासाठी पात्रता कोणती आहे हेच आपण जाणून घेतलं मित्रांनो अशाच भरती शिक्षक भरती पवित्रिपोर्टा संदर्भात अपडेटसाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा